कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. पारनेर तालुक्यातील कानूर पठाण येथे जुगार अड्ड्यावर नगर LCB अधिकाऱ्यांनी छापा टाकून 90,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर माहिती अशी की पारनेर पासून 12 किलोमीटर अंतरावर असणारे कानूर पठाण येथे आरोपी दत्तात्रय बापू ठुबे, सुरेश रतन साळवे, गणपत सखराम गायकवाड, चांदभाई हवालदार, गुलाबराव रामभाऊ शिर्के, पोपट प्रभाकर लोंढे, सर्व राहणार कानूर पठाण यांना त्यांच्या 3 मोटरसायकल, मोबाईल आणि रक्कम मिळून एकूण 90,600 रुपये ऐवज जप्त केला आहे. यावेळी नगर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, हेड कॉन्स्टेबल हेगडे, पोलीस नाईक संदीप पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील चव्हाण साळवे या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. तर आरोपी यांना पारनेर येथील पोलीस ठाण्यात हजर करून कोर्टात नेण्यात येणार आहे. प्रतिनिधी राजेंद्र श्रीमंदिलकर, कॉमन न्यूज मराठी, पारनेर.